नमस्कार मी बाळा जगताप सोशल फोरम प्रहार सोशल फोरमचा संस्थापक अध्यक्ष आहो आणि मी खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याकरता आपल्या ला, समोराला आलेलो आहो आम्ही पाहिलं का चार वर्षापासून कमीत कमी पाच सात आंदोलनं त्या रस्त्यासाठी झाले परंतु त्याकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे अनेक वेळा आंदोलनं होईल लोकप्रतिनिधीची उदासीनता यातून दिसून पडते म्हणून आम्ही असं ठरवलं का आज जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत खासदार घराच्या घराच्यासमोर बसून राहायचं ठिया मांडाचा जोपर्यंत निर्णय लागणार नाही समाधानकारक उत्तर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आहे आम्ही पहिलं का चार महिन्यापासून टर्मिनिटचं पत्र खाज इच्छा प्रशासनानं केंद्रीय मंत्र्याकडे पाठवलं किंवा केंद्रीय केंद्रीय याच्याकडे पाठवलं परंतु केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय सचिव त्यावर कोणतंही लक्ष देत नाही आहे म्हणून आम्ही असं विचार केला का काय ठेकेदाराचे संबंध आहे बाबा काय ठेकेदारावर कारवाई होत नाही किंवा दुसरा ठेकेदार काय येत नाही म्हणून या संदर्भात आम्ही इथे आलो आहे आणि याचा जाब खऱ्या अर्थानं आम्ही माननीय खासदार साहेबांना विचारणार आहोत हम प्रहार सोशल फोरम के कार्यकर्ता हम यहाँ पर ठिया आंदोलन करने आए हैं और जब तक हमें खासदार माननीय रामदास जी तड़स की तरफ से इस आरवी तलेगा मार्ग के विषय पर ठोस उत्तर मिलता नहीं तब तक हम यहाँ पर ठिया आंदोलन करेंगे चाहे इसके लिए एक दिन लगे दो दिन लगे या आठ दिन लगे हम यहाँ पर ठिया आंदोलन करने करने के लिए आए हुए जो भी हम ठिया आंदोलन कर करने आए हैं इसके ऊपर अगर प्रशासन कि वा, प्रशासन या तो फिर हमारे खासदार जी तड़स अगर इसके ऊपर दखल नहीं लेते हैं तो हम यहाँ से सीधा नागपुर में नितिन जी गडकरी के यहाँ पे निवास स्थान जाने वाले हैं